नमस्कार, मी श्वेता। तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। मुद्दा महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत। मुंबईमध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीनं हिंदू जन आक्रोश मोर्चा निघालेला आहे। लव जिहाद विरोधी कायद्याच्या मागणीसाठी मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। हजारोंच्या संख्येनं आंदोलनकर्ते सहभागी झालेत। शिवाजी पार्क पासून मोर्चाची सुरुवात झाली आहे। परळ इथल्या कामगार मैदानापर्यंत मोर्चा जाणार आहे, तिथे मोर्चाचा समारोप होईल। मात्र हजारोंच्या संख्येनं हिंदू संघटनांचे कार्यकर्ते या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। भाजपचे काही नेते सुद्धा मोर्चामध्ये सहभागी आहेत। दादरमधल्या शिवाजी पार्क पासून मोर्चाला सुरुवात झालेली आहे। मुंबईमध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीनं हिंदू जन आक्रोश मोर्चा, लव जिहाद विरोधात कायद्याच्या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आलाय। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी प्रशांत पांडे आपल्या सोबत जोडले गेलेत। प्रशांत, ये मोर्चा के बारे में क्या जानकारी है? बिल्कुल, देखिए मैं आपको तस्वीर दिखाऊं। अगर आप देखें तो हिंदू सकल समाज की तरफ से इस मोर्चे का आयोजन किया गया है और इसमें अभी तक मैं आपको आंकड़े बताऊं तो 10,000 से ज्यादा लोगों ने इसमें हिस्सा लिया हुआ है और मुंबई पुलिस की तरफ से कड़े सुरक्षा के इंतजाम किए गए। ये जो आप सड़कें देख रही हैं मुंबई के शिवाजी पार्क इलाके से होते हुए प्रभा देवी इलाके की है और अब यहां से गोल घूमकर एक बार फिर से शिवाजी पार्क की तरफ ये पूरा जन सैलाब जाएगा। मैं आपको बताऊं कि इसमें भारी संख्या में महिलाओं का योगदान है, साथ ही साथ पुरुष भी इसमें हिस्सा लिए हुए हैं। कुल मिलाकर देखा जाए तो ये खास तौर करके RSS, BHP, BJP और कई ऐसे हिंदू संगठन के लोग हैं जो इसमें हिस्सा लिए हुए हैं। 10,000 से ज्यादा आज यहाँ मुंबई की सड़कों पर लोगों को देखा जा सकता है और कुल मिलाकर के इनका जो उद्देश्य है यही है कि लव जिहाद को जल्द से जल्द खत्म किया जाए। जो ऐसे जमीनें हैं जिसे जबरदस्ती हड़पा गया है और वहां पर मस्जिदें बनाई गई हैं तो उसे जो है वहां पर हटाया जाए, यानी ये जो मांगे हैं इनकी तरफ से की जा रही है। और सबसे अहम बात यहाँ पर यह कहा जा रहा है कि लव जिहाद जो कायदा है वो जल्द से जल्द बनाया जाए। यानी कुल मिलाकर देखें तो आप भारी संख्या में यहाँ पर भीड़ देखने को मिल रही है। जो ये रैली में लोग हिस्सा लिए हुए हैं वो अलग अलग समाज के हैं लेकिन जय श्री राम का नारा यहाँ पर देते हुए नजर आ रहे हैं और इनका जो कहना है साफ तौर पर कि लव जिहाद जिस तरह से आगे बढ़ाया जा रहा है, जिस तरह से हिंदू लड़कियों को बहलाया फुसलाया जाता है और फिर उसके ऊपर अत्याचार किया जाता है उसे जल्द से जल्द रोका जाए। सबसे अहम बात मैं आपको बताऊं कि इस रैली में खास तौर पर आशीष सेलार जो BJP की तरफ से है वो यहाँ पर मौजूद है, किरीट सुमैया यहाँ पर मौजूद है और उनके कार्यकर्ता भी भारी संख्या में यहाँ पर मौजूद है। आप अगर तस्वीरें देखें तो आपकी आंखों की देखने की जहां तक सीमा होगी वहां तक आपको सिर्फ यहाँ पर भगवा झंडे और लोग ही नजर आते होंगे और उनके जबान पर सिर्फ एक ही बात है कि लव जिहाद कायदा बनाया जाए, लव जिहाद को तुरंत खत्म किया जाए, हिंदू जो लड़कियां हैं उन्हें लव जिहाद से बचाया जाए और हिंदू अब सड़कों पर उतर चुके हैं। यानी कुल मिलाकर देखा जाए सवेरे 10 बजे के बाद से ये मोर्चा शुरू किया गया था शिवाजी पार्क से और अब ये प्रभा देवी इलाके से होते हुए एक बार फिर से शिवाजी पार्क की तरफ जाएगा। आप यहाँ पर देखें तो भारी संख्या में जो महिलाएं हैं इसमें योगदान लिए हैं। शुरुआत जो है रैली की महिलाओं से की गई थी और बीच बीच में भी आप देखें तो भारी संख्या में महिलाएं इसमें शामिल है और ये एक पैतरा है, एक तरीका है। मैं आपको बता दूं कि सरकार पर इस बात का प्रेशर डालना है कि लव जिहाद कायदे पर तुरंत अमल लगाया जाए, तुरंत उसे पारित किया जाए ताकि आने वाले दिनों में जो है लव जिहाद के नाम को खत्म। हे दृश्य आपण आजच्या मुंबईतल्या महामोर्चाची पाहतोय। भाजपचे नेते सुद्धा मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। सकल हिंदू समाजातर्फे मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि हिंदुत्ववादी संघटना आणि या संघटनांचे कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने आज मुंबईतल्या महामोर्चात। ज्या परिवारातील एक तरुण मुलगी हातची त्या वेळेला बाजूला जाते, घरातून बाहेर पडते, प्रेमात फसवल्या जाते, तुकडे तुकडे केल्या जातात, त्या परिवाराचं दुःख त्याचा आक्रोश हा समाज व्यक्त करतोय। मोकळी जागा म्हणजे जणू काही एका विशिष्ट समाजाची प्रार्थना स्थळासाठीच आहे असं मानून त्या ठिकाणी अनधिकृत जे होतं त्या विरोधात मुंबईकरांची भावना आहे आणि मुंबईकरांच्या हिंदू समाजाच्या भावना आहेत। सरकार कोणाचा असो सरकारला दिशा हे जनता देत असते आणि म्हणून सरकार जनतेचा भावनेचा नक्कीच येणाऱ्या काळामध्ये कदर करेल आणि या देशाला तुकडे पाडण्याचा मानसिकता ज्या लोक करत आहेत त्यांना त्यांची जागा दाखवण्याचं काम हा आक्रोश मोर्चा करेल।
जन हा शब्द त्या ठिकाणी आहे आणि सकल हिंदू समाज आज रस्त्यावर उतरलेला आहे। हा काही केवळ भारतीय जनता पार्टीचा मोर्चा नाहीये, यामध्ये सर्व पक्षाचे सर्व जाती धर्माची लोक एकत्रित आलेले। काय मागणी आहे? मागणी आहे लव जिहाद, धर्मांतर विरोधी कायदा त्या ठिकाणी आणा। काही हिंदू समाजातील मुलींना घुस लावून प्रलोभन देऊन त्या ठिकाणी त्यांच्यावर अत्याचार होत आहेत, त्यांना त्या ठिकाणी धर्मांतर करायला भाग पडतंय, हे चालणार नाही। हे हिंदू राष्ट्र आहे आणि त्याच्यामुळे अशा प्रकारचा कायदा आणावा। लव जिहाद ही एक चेतावणी आहे। स्वतःला हिंदुत्व म्हणणारे दोन्ही हातात हिरवा झेंडा घेऊन त्यांनी जी परिस्थिती पैदा केली त्यामुळे हा आक्रोश आहे। आज फक्त आक्रोश व्यक्त होत आहे, लांबून झालं नाही थांबलं। ज्यांना जबरदस्तीने त्यांचं धर्मांतरण त्यांना फूस लावून देणं असे बऱ्याच घटना महाराष्ट्रामध्ये घडतात आणि या परिवारासाठी आणि या मुलींसाठी राज्यामध्ये तसा कुठला सबळ सक्षम कायदा नाही आणि म्हणून उत्तर प्रदेशच्या धर्तीवरती महाराष्ट्रातही अशा पद्धतीचा कायदा व्हावा ही आमची मागणी आहे। आणि आज तुम्ही लाखोंच्या संख्येने जे हिंदू बघताय, मला विश्वास आहे लोकांचा लोकांसाठी लोकाभिमुख असलेलं शिंदे फडणवीसांचं सरकार या मागणीकडे लक्ष देईल आणि महाराष्ट्रातही सक्षम असा लव जिहादचा कायदा येईल। मुंबईतल्या शिवाजी पार्क इथपासून सुरू झालेला हा मोर्चा परेलपर्यंत जाऊन धडकणार आहे आणि वेगवेगळ्या हिंदू संघटना या मोर्चामध्ये सहभागी झाल्यात आणि त्यांच्यासोबतच भाजपचे बरेचसे नेते सुद्धा मुंबईतल्या या मोर्चामध्ये सहभागी झालेत। हातामध्ये मागण्यांचे फलक आणि प्रत्येकाच्या हातामध्ये भगवा झेंडा आणि डोक्यावरती भगवी टोपी दिसतेय आणि हजारोंच्या संख्येनं हिंदुत्ववादी संघटनांचे नेते कार्यकर्ते मुंबईतल्या आजच्या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। लव जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायदा व्हावा यासाठी हा मोर्चा आज जन आक्रोश मोर्चा काढण्यात आलेला आहे। हिंदू संघटनांनी एल्गार पुकारलाय मुंबईमध्ये, हिंदू जन आक्रोश मोर्चा लव जिहाद विरोधात मुंबईमध्ये। आणि या मोर्चाचेच काही दृश्य आपण पाहतोय, हातामध्ये भगवे झेंडे घेऊन डोक्यावरती भगव्या टोप्या घालून हे हिंदू जन आक्रोश मोर्चामध्ये वेगवेगळ्या संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झालेत आणि त्यांच्यासोबत भाजपचे बरेचसे नेते आहेत। मुंबईतल्या दादर इथल्या शिवाजी पार्क इथून या मोर्चाला सुरुवात झाली आणि आता हा मोर्चा पुढे पुढे सरकतोय, परेलपर्यंत हा मोर्चा जाणार आहे। आणि ही जर दूरवरून दृश्य पाहिली तर जिकडे पाहावं तिकडे फक्त आणि फक्त भगवा रंग दिसतोय, कारण हिंदू जन आक्रोश मोर्चा आहे, त्यामुळे भगवे झेंडे हातामध्ये घेऊन हे मोर्चेकरी रस्त्यावरती उतरलेले आहेत। हजारोंच्या संख्येनं आंदोलनकर्ते सहभागी झालेत। शिवाजी पार्क पासून परळ इथल्या कामगार मैदानापर्यंत हा मोर्चा जाणार आहे। लव जिहाद विरोधी कायदा, धर्मांतर विरोधी कायदा असा या मोर्चाच्या माध्यमातून या प्रमुख मागण्या आहेत सकल हिंदू समाजाच्या वतीनं केल्या जाणाऱ्या। हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आलाय। थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी याच मोर्चातून, प्रशांत बाग सुद्धा आपल्या सोबत आहेत। प्रशांत, हा मोर्चा आत्ता कोणत्या ठिकाणी येऊन पोहोचलाय? आपण बघतोय की शिवाजी पार्क पासून निघालेला हा मोर्चा हा कामगार मैदानाकडे कूच करतोय आणि अक्षरशः जागोजागी प्रत्येक चौक रस्ते गल्ल्या इथून अनेक या मोर्चामध्ये सहभागी होत आहे। लक्षणीय संख्या वाढत चालली आहे। वेगवेगळ्या भागातून आलेत, कुठून आलात तुम्ही? मी दिव्यातून आलो। आम्ही दिव्यातून आले। कशासाठी मोर्चात सहभागी झालात? लव जिहाद, लव जिहाद, लव जिहाद, लँड जिहाद, लँड जिहाद, लव जिहाद, जय श्रीरामचे नारा तुम्ही देताय कशासाठी? लव जिहाद, लव जिहाद के खिलाफ, लव जिहाद के खिलाफ। आपण बघताय की नाही? लव जिहादच्या विरोधात आम्ही एकत्र झालो आहे। लव जिहाद आणि लँड जिहाद, ठिकठिकाणी जे मशिद उभारणी करतायत किंवा त्यांची घरं चार चार मजले सहा सहा मजले करतायत, ह्याच्यावर कंट्रोल आला पाहिजे। राज्य सरकार आणि केंद्र सरकारनी याच्यावरती कडक निर्बंध आणला पाहिजे आणि दोन्ही सदनांमध्ये याच्या विरुद्ध एक कायदा बनला पाहिजे। त्याच्या विरोधात आम्ही एकत्र आलो आहे। पण अनेक संघटना या मोर्चात सहभागी झाल्यात, हिंदुत्ववादी संघटना, भारतीय जनता पक्ष सुद्धा आहे। म्हणजे की केंद्रात सरकार आहे, राज्यात सरकार आहे, मग कायदा मजबूत का नाही?
इथे कुठच्याही पक्षाचे लोक नाही, इथे फक्त हिंदू आणि हिंदू आहेत, ज्यांना 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 सनातन धर्मामध्ये भरोसा आहे, जे हिंदू आहेत, कट्टर हिंदू आहेत, ते स्वतः एकत्र आलेत. या जन आक्रोश आंदोलनात सगळे तुम्ही सहभागी झालेत, काय सांगाल? हा लव जिहादचा कायदा झालाच पाहिजे, हिंदू धर्म तर थांबलाच पाहिजे, आणि त्यासाठी हा हिंदू लाखोच्या समूहाने इथं स्थापित झालेला आहे. इथं कुठलाही पक्ष नाही, कुठलाही गट नाही, कुठला प्रांत नाही, इथं एकच हिंदू आणि जय श्रीमचा नारा लावून आपला जर आज संपन्न संघटित झालं नाही तर आपला हिंदू धर्म राहणार नाही. यासाठी आपण सर्व इथे एकत्रित झालेलो आहोत. जय श्रीराम. जय श्रीराम. काय सांगणार? मी मदन देसाई ठाण्यावरून आलेलो आहे एक हिंदू म्हणून, आणि आम्हाला धर्मांतर विरोधी कायदा हा झालाच पाहिजे या मागणीसाठी आम्ही इथे आलेलो. लव जिहाद आणि लँड जिहाद हे थांबलं पाहिजे. आपण बघतोय की दादरच्या या रस्त्यावर जाणारे, वरळीकडे कूच करणारे, कामगार मैदानाकडे जाणारे या मोर्चात सहभागी हे मुंबईच्या अनेक वेगवेगळ्या भागात आलेले आहेत. सगळेजण एकच मागणी करताय की लव जिहाद अर्थात धर्मांतर विरोधी कायदा झाला पाहिजे, लव जिहादला रोक आली पाहिजे. हा हिंदू जन आक्रोश मोर्चा आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रातल्या अनेक शहरांमध्ये गेल्या एका महिन्यात निघत होता, पण आज मुंबईत निघालेल्या मोर्चानं अक्षरशः विराट रूप धारण केलंय. सुरुवातीला हजारोंची वाटणारी संख्या, आता मुंबईच्याच रस्त्यावर लाखो मुंबईकर या मोर्चात सहभागी झाले का असा एकंदरीत चित्र दिसून येत आहे. मोठ्या संख्येनं मोर्चेकरी आहे, आंदोलन आहे, रणरागिणी आहे, महिला आहे, अनेक पीडित कुटुंबीय सुद्धा या मोर्चात आहे. सरकारला इशारा दिला जातोय की हा कायदा कठोर करा, हा समाजातल्या विघातक कृत्यांना इशारा दिला जातोय की अधिकाधिक पद्धतीनं कायद्याची अंमलबजावणी करा. आणखी हिंदू आता जागा झालाय इशारा देण्याचा प्रयत्न केला जातोय. राजकीय अभिनिवेश सुद्धा या मोर्चामध्ये नक्कीच असू शकतो, कारण अनेक राजकीय नेते सुद्धा याच्यात झालेत, पण एक मात्र निश्चित की या मोर्चातली संख्या ही खरोखर लक्षणीय दिसते आणि लक्षणीय मानली जाते. आज रविवार आहे, हा महामोर्चा निघालेला आहे, अर्थात मुंबईतल्या दादर सारख्या मध्यवर्ती भागामध्ये मोर्चा निघाल्यानंतर प्रशांत आज वाहतुकीचा सुद्धा थोडासा खोळंबा झाला असेल या महामोर्चामुळे, तर तीच स्थिती दुसरीकडे काय आहे? नक्कीच आपण दाखवूया श्वेता. आता आपण बघूया रस्त्याची ही दुसरी बाजू. या ठिकाणी वाहतूक ही सुरळीत करण्यात आलेली आहे. खरं या मोर्चाचं नियोजन ज्यावेळेस करण्यात आलं होतं त्यावेळेस पोलीस आणि मोर्चा आयोजक समन्वयक या सगळ्यांनी काही निश्चित धोरणं ठरवली होती की रस्त्याच्या एका बाजूने मोर्चा जात असेल तर दुसऱ्या बाजूला मात्र वाहतूक सुरू राहील. म्हणजे कोणत्याही प्रकारे जनजीवन विस्कळीत होऊ नये अशा प्रकारची काळजी घेण्याचं नियोजन एकंदरीत दिसून येत आहे. मोर्चा मार्गक्रमण करत असताना जर कोणती गाडी तातडीनं जात असेल, अँब्युलन्स जात असेल, तर अनेक मोर्चातले कार्यकर्ते तिला रस्ता मोकळा करून देत आहे. आपण बघतोय की या बाजूने वाहनं जी आहेत त्या वाहनांची वाहतूक ही सुरळीत सुरू आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये याची काळजी या मोर्चेकरांकडनं सुद्धा घेतली जात आहे. पोलिसांचा बंदोबस्त सगळ्यात मोठा जागोजागी दिसून येतोय, पण तरीही पोलिसांना सहकार्य करण्याची भूमिका जी आहे या आंदोलक कार्यकर्त्यांची दिसून येते. दूरपर्यंत जरी या मोर्चात सहभागी अनेक आंदोलन आले असेल तरीही आपण बघतोय की मुंबईकरांना या मोर्चाचा कोणता अडथळा होऊ नये, सार्वजनिक वाहतुकीला त्रास होऊ नये अशा प्रकारचं एकंदरीत नियोजन सुद्धा या ठिकाणी दिसून येत आहे. आणि हे सुद्धा आपल्याला या मोर्चाचं वैशिष्ट्य आपल्याला नक्कीच म्हणता येईल. मुंबई शहरातनं दादर शिवाजी पार्क पासून कामगार मैदानाकडे जाणारे जितके रस्ते आहेत त्या रस्त्यांमधले वेगवेगळे चौक, वेगवेगळ्या छोट्या छोट्या लेन्स, इथून सुद्धा मोठ्या संख्येनं कार्यकर्ते या ठिकाणी सामील होताना आपल्याला दिसत आहेत. एकंदरीत तसं बघितलं तर आपल्या मागणीसाठी जरी आंदोलक आक्रमक असले, घोषणा देत असले, तरी वाहतुकीचं नियमन जे आहे ते योग्य पद्धतीने झाल्याचं आता तरी दिसून येत आहे. श्वेता प्रशांत धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. आणि या महामोर्चाची दृश्य आपण सकाळपासूनच न्यूज 18 लोकमत वरती पाहतोय. या मोर्चा संदर्भातल्या प्रत्येक अपडेटकडे आपलं लक्ष असेलच. थोड्याच वेळात परेल या ठिकाणी कामगार मैदानापर्यंत हा मोर्चा जाईल, तिथे या मोर्चाचा समारोप होईल. वेगवेगळ्या ठिकाणाहून हिंदू संघटनांचे कार्यकर्ते या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी दादर इथे आले. हातामध्ये मागण्यांचे फलक, भगवे झेंडे आणि डोक्यावरती भगव्या टोप्या घालून कार्यकर्ते हजारोंच्या काय लाखोंच्या संख्येनं या मोर्चात सहभागी झालेत. पुढची बातमी औरंगाबादमध्ये, तिथे जिल्ह्यातील शेलूद गावामध्ये चक्क ग्रामपंचायतीचाच लिलाव झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. पैशाची बोली लावून सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांची पदं विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. सरपंचपद 14.5 लाखात तर उपसरपंचपद 4 लाखात विकलं गेल्याची माहिती मिळाली आहे. तर सदस्यपदासाठी 70,000 ते 2 लाखांपर्यंत बोली लागली होती. गावाच्या मंदिरासमोर ग्रामसभा बोलावून ग्रामपंचायत पदाचा लिलाव करण्यात आला. सरकार दरबारी मात्र ग्रामपंचायत बिनविरोध निवडल्याचा बनाव करण्यात आला.
ग्राम पंचायत लिलावाचा हा व्हिडिओ न्यूज 18 लोकमतच्या हाती आलाय. सरपंचपदी निवडून आलेल्या सरपंचाच्या सरपंच पतीनं मात्र या लिलावाचा इन्कार केलाय. ओपन महिला 3 नंबरची शाहीन सुभानशा 1,21,000 रुपये. ओपन आम्ही लोकशाही पद्धतीने फॉर्म भरून सनी फॉर्म भरला. फॉर्म भरल्याच्या नंतर आमच्या विरुद्ध 2 फॉर्म पडले, पण ते फॉर्म आता त्यांनी वापस घेतले. आमच्या गावात मागच्या 20 वर्षात एकच वेळेस निवडणूक लागून झाले, सरपंच झालेले नाही, तर मागचे 15 वर्ष पण बिनविरोधच झालेले आमचे, आणि ह्याही वर्षी त्याचप्रमाणे बिनविरोध झाले. सर, मी एक सर्वसाधारण माणूस आहे, माझ्याकडे 4-4.5-4 एकर जमीन आहे, मी काय मदत करणार. सरपंच व्हायचं होतं गावाचा विकास करण्यासाठी, पण आमच्या काही गावकऱ्यांनी दबाव आणला, पैसे भरून सरपंच झाले, त्याच्यामुळं मग मला माघार घ्यावं लागलं. फॉर्म मी फॉर्म भरला होता का गावाचा काही विकास करण्यासाठी किंवा गोरगरिबांना काही मदत करण्यासाठी, त्याच्यामुळं मी फॉर्म भरला होता, पण मग पैसे आल्याने पैसे भरून सनी मी माझा फॉर्म माघार घेतला. पैसेवाले सरपंच झाले. हो, सरपंच झाले पैसेवाले. औरंगाबाद मध्ये थेट ग्रामपंचायतीचाच लिलाव झाला. बोली लावतानाचा व्हिडिओ तर समोर आलेला आहे, मात्र सरपंचाच्या पतीनं मात्र या सगळ्याचा इन्कार केलाय. आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्या सोबत आहेत. सिद्धार्थ, हा कसला असला प्रकार ग्रामपंचायतीच्या सदस्य किंवा सरपंच पदाची बोली लावण्याचा? हा प्रकार अत्यंत निंदनीय आहे. लोकशाहीची थट्टा उडवणारा हा प्रकार आहे, कारण लोकशाही पद्धतीने निवडून आल्यानंतर लोकशाही पद्धतीने सरपंच उपसरपंच पद त्या ठिकाणी निवडलं गेलं पाहिजे होतं. मात्र या गावामध्ये चक्क पैशाची बोली लावून उपसरपंच आणि सरपंच पद विकल्या गेलं म्हटलं तरी आपल्याला चुकीचं ठरू नये. मात्र हा प्रकार झाल्यानंतर, हा प्रकार जवळपास 5 तारखेला घडलेला आहे, 5 तारखेनंतर इतक्या दिवस गावातला प्रत्येक माणूस गपचूप बसलेला होता, याबद्दल कुणी बोलायला तयार नव्हतं. मात्र ज्या सरपंच पदाच्या उमेदवार होत्या त्यांनाच कुठंतरी वाटलं जे काय प्रकार झालेला आहे तो अत्यंत चुकीचा झालाय, त्यामुळे त्यांनी सरळ विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये एक तक्रार केलेली आहे, आणि या तक्रारीद्वारे त्यांनी जे काय घडलेलं आहे त्याचा पूर्ण सविस्तर आढावा त्यात दिलेला आहे. आणि न्यूज 18 लोकमतच्या हाती जी क्लिप लागलेली आहे त्या क्लिपमध्ये सुद्धा आपण बघू शकतो की सरपंच पदासाठी ती काय बोली लागलेली आहे, उपसरपंच पदासाठीची काय बोली लागलेली आहे. एकंदरीतच आणि कॅटेगरी वाईज सुद्धा त्यामध्ये पैसे ठरवण्यात आलेले आहेत. एकंदरीतच हा प्रकार अत्यंत धक्कादायक आणि लोकशाहीची थट्टा उडवणार आहे. आता यामध्ये निवडणूक अधिकारी असतील किंवा आपण हे म्हणू शकतो की यामध्ये जे विभागीय आयुक्त आहेत ही यामध्ये काय करू शकतात हे पाहणं गरजेचं, कारण हा प्रकार होऊन गेलेला आहे आणि आता यामध्ये विभागीय आयुक्त चौकशी लावतात का किंवा या प्रकाराबद्दल काय पुढे येऊ शकतं हे पाहणं गरजेचं आहे. बिलकुल सिद्धार्थ, धन्यवाद सगळ्या माहितीसाठी. ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. आज काही महत्वाच्या बातम्या आपण पाहतोय. एकीकडे हिंदू जन आक्रोश मोर्चा निघालेला आहे, तर दुसरीकडे शिर्डीमध्ये एक मोठी बातमी येते. तिथे राधाकृष्ण विखे समर्थकांनी सत्यजित तांबे यांच्या समर्थनाचे स्टेटस ठेवलेले आहेत आणि त्यामुळे चर्चेचा विषय झालाय. अखेर सुजय विखे पाटलांनी सत्यजित तांबेंना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला, आणि कारण विखे पाटलांच्या कार्यकर्त्यांनी सत्यजित तांबे यांचा फोटो ठेवलाय आपल्या स्टेटसवरती. इतकंच नव्हे तर विखे पाटलांच्या जनसेवा ऑफिसच्या ग्रुप स्टेटसवर सुद्धा सत्यजित तांबेंचा फोटो टाकून विजयी भव असं लिहिण्यात आलंय. त्यामुळे शेकडो कार्यकर्त्यांच्या स्टेटसवरती सत्यजित तांबे यांना मतदान करण्याचं आवाहन करण्यात आलंय. पक्षानं स्थानिक पातळीवरती निर्णय घेण्याचा आदेश दिला होता, त्यानंतर आता नगरमधील विखे समर्थकांच्या स्टेटसवरती तांबेंचे फोटो झळकू लागले.
काही नाही. दुसरीकडे जनसेवाचे सगळे अधिकारी असतील किंवा आपले कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील यांनी आज सत्यजित तांबेंचं स्टेटस ठेवलं आणि आवाहन केलं जातं की त्याला आता लोक निर्णय घेतला ना त्यानं म्हणजे आता आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी सत्यजित तांबेंना मतदान करण्याचा निर्णय घेतलेला आहे तर तो कार्यकर्त्यांच्या स्तरावर तो निर्णय झालेला आहे निर्णय घेण्याचा. तुम्ही एका कार्यक्रमामध्ये असं म्हटलं होतं इंदोरीकरांच्या कार्यक्रमामध्ये की सत्यजितला एक संधी हवी आहे ती हीच संधी आहे म्हणून तुम्ही त्याच्या त्यांच्या पाठीशी उभे राहता. हां म्हणजे आता तो तरुण आहे उत्कुरू आहे तर त्याला संधी दिली पाहिजे म्हणून आम्ही तो एक आमच्या स्तरावर तो कार्यकर्त्यांनी निर्णय घेतला आणि ती मला वाटतं त्यांना मतदान करण्याचं आवाहन लोकांनी आता करायला सुरुवात केलेली आहे. या सगळ्या बातम्यांसोबतच वेळ झाली मुद्दा महाराष्ट्रासमध्ये आता इथेच थांबण्याची. मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.